फ्रेंड्स नमस्कार, अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी आपल्यासमोर शेअर करणार आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहताय, हेच ते औषध आहे, हेच ते द्रावण आहे, हाच तो काढा आहे, जो काढा तुमच्या लहान मुलांना आलेला सर्दी खोकला ताप यावर रामबाण उपाय ठरणार आहे. मित्रांनो, सध्या वातावरणामध्ये बदल होतोय आणि हा बदल हा लहान मुलांच्या आरोग्यासाठी नक्कीच खूपच घातक आहे आणि यामुळं लहान मुलांना ह्या समस्या कॉमन झालेल्या आहेत. त्यामुळे सर्दी होणे, सर्दीपासून खोकला, खोकल्यापासून कप वगैरे सुरू होतं आणि त्यामुळं महागडे दवाखान्यामध्ये आपल्याला मुलांना ॲडमिट करावं लागतं. मुलांना वेगवेगळ्या समस्या तयार होतात, प्रतिकार क्षमता मुलांची कमी होते. तर मित्रांनो, हा जो काढा आहे, आपल्याला रोज दोनदा आपल्याला द्यायचे, सकाळी आणि संध्याकाळी हा काढा मुलांना द्या. 3 दिवसामध्ये तुमच्या मुलांचा सर्दी खोकला ताप यापासून सुटका होणार आहे. तर पाहूया आपण या काढ्यासाठी आपण काय काय वापरलं आहे. तर मित्रांनो बघा, पहिलं आपण वापरलं आहे आलं. दुसरी जी गोष्ट आहे ओवा, आपल्या सर्वांना या परिचयाच्या पदार्थ आहे. त्यानंतर आहे तुळशीची 4 ते 5 पानं आणि चौथी गोष्ट आहे मध. चांगल्या कंपनीचा आयुर्वेदिक मध जर आपण वापरला तर अतिउत्तम. आणि मित्रांनो, थोडीशी हळदही आपण वापरू शकता किंवा नाही वापरली तरी चालेल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा जो काढा आपण बनवणार आहोत तो लहान मुलांसाठी आहे. जर आपल्याला मोठ्यांसाठी जर हा काढा बनवायचा असेल तर आपल्याला ह्या ज्या आपण पदार्थ घेतलेल्याची क्वांटिटी वाढवायची, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि काढा बनवायचा आहे. काढा सर्वांना माहीत आहे, आपण हे सर्व ॲड करायचं आहे आणि तोपर्यंत उकळवायचं आहे जोपर्यंत 1/3 पाणी त्यामध्ये शिल्लक राहणार नाही आहे. तर बघा, आपण 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये ह्या 4ही वस्तू, तर त्याच्यामध्ये साधारणपणे जे आलं आहे, आल्याचा साधारणपणे एवढा 1/2 तुकडा, यापेक्षा 1/2 तुकडा आपण घेऊ शकतो. 2-3 चिमूट आपण ओवाही घेऊन घ्या आणि त्यानंतर 1-4 ते 5 पानं तुळशीची घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मध ॲड करायचा आहे आणि त्याचा काढा आपल्याला बनवायचा आहे. तर मी काढा बनवलेला आहे, आपण पाहू शकता. तर बघा, असा काढा हा आपण बनवलेला आहे. त्याचा रंग काहीसा पिवळसर झालेला आहे आणि या काढ्यामध्ये आपण ज्या ज्या वस्तू वापरल्या, ज्या जे पदार्थ वापरले, त्याचा जो अर्क आहे तो उतरलेला आहे. हा काढा आपल्याला मुलांना सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला द्यायचा आहे. हा खूप गरमही काढा द्यायचा नाही, कोमट झाल्यानंतर तो आपल्या मुलांना द्यायचा आहे. मित्रांनो, नक्कीच तुमच्या मुलांना जी सर्दी आहे, खोकला आहे, या वातावरण बदलामुळे ताप येणारी जी समस्या आहे ती दूर होणार आहे. तर हा उपाय करा आणि आपल्या मुलांचं आरोग्य सुरक्षित करा. धन्यवाद.